माणसाने जास्त प्रामाणिक असू नये, कारण जंगलामध्ये सर्वात आधी जी सरळ झाडं असतात तीच कापली जातात, अशी अनेक शक्तिशाली विचार मांडणारे आर्य चाणक्य हे सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक होऊन गेले आहे असं म्हणतात। जे चाणक्यांचे विचार आपल्या आयुष्यात अंमलात आणतात त्यांचे आयुष्य सर्वांगाने सुखी आणि आनंदी होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी आर्य चाणक्य यांनी पैशांबद्दल सांगितलेले 5 नियम सांगणार आहे, ज्याचे पालन तुम्ही केले तर आयुष्यात तुम्हाला पैसे कमी पडणार नाही। सर्वच नियम जबरदस्त आहे, पण माझे आवडते शेवटचे 2 आहे। चला तर मग सुरू करूयात। पहिला नियम, कोणतेही काम चालू करायच्या आधी नियोजन करा। मित्रांनो, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, 5 मिनिटे कामाचे नियोजन तुमचा 1 तास वाचवतो। याच्यावरून नियोजनाला किती महत्व आहे हे तुम्हाला समजले असेल। लोक साधा पैशांचा हिशोब ठेवत नाही, मग पैशांचे नियोजन लांबच राहिले। चाणक्य म्हणतात, तुमच्या कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला नेहमी चांगला परिणाम देते, कारण ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची स्पष्टता असते तेव्हा तुम्ही निर्भय असता, तुमचे मन शांत असते। तुम्ही कधी विचार केलाय, पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात तुमच्याकडे किती पैसे असतील? तुमच्या मुलांच्या शिक्षणाला किती पैसे लागणार आहे त्याचे नियोजन तुम्ही केलं आहे का? रिटायरमेंट नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे लागतील याचे नियोजन तुम्ही केलं आहे का? अशा अनेक गोष्टींचे नियोजन तुम्ही केलं नसेल तर तुम्ही श्रीमंत होण्याची कशी अपेक्षा करता? त्यामुळे भविष्य काळात पैसे कमी पडू द्यायचे नसेल तर आजपासूनच पैशाचे नियोजन करायला सुरुवात करा। दुसरा नियम, पैशांचा नेहमी आदर करा। चाणक्य म्हणतात, पैशाला आपल्या खास मित्राप्रमाणे समजा, त्याचा नेहमी आदर करा। म्हणजे काय, पैशांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका। जसे की पैसे सर्व दुःखाचे मूळ आहे, पैसे हाताचा मळ आहे, पैशांमुळे माणूस लोभी होतो, असे विचार तुम्हाला पैशांपासून दूर नेतात। त्यामुळे तुमच्याकडे जे काही धन आहे त्याचे रक्षण करा। वायफळ खर्च करून त्याची नासाडी करू नका, कारण आज जर तुम्ही पैसे वाचवाल तर उद्या तोच पैसा तुम्हाला वाचवेल। पैशांची अशा ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून त्याची नेहमी वाढ होईल। तिसरा नियम, घर नेहमी स्वच्छ ठेवा, घराचे वातावरण प्रसन्न ठेवा। चाणक्य म्हणतात, तुमचे घर नेहमी स्वच्छ नीट नेटके ठेवा, घरातले वातावरण नेहमी प्रसन्न आणि शांत ठेवा। जे घर अस्वच्छ आहे, ज्या घरात नेहमी भांडणे होतात, ज्या घरात नेहमी ताणतणावाचे वातावरण असते, त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही। त्यामुळे घरामध्ये एकमेकांबरोबर प्रेमपूर्ण व्यवहार ठेवा, आई वडिलांचा आदर करा, मुलांवर चांगले संस्कार करा, अशा घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो। चौथा नियम, दान धर्म करा। मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, जे आपण देतो ते अनेक पटीने आपल्याकडे परत येते। शास्त्रामध्ये दान धर्माला विशेष महत्व दिले गेले आहे। आजच्या काळात लोक इतकी स्वार्थी झाली आहे की गरजूंना देणे हे आपले कर्तव्य आहे हेच लोक आज विसरून गेले आहेत। क्षमता असून सुद्धा जी लोक दान धर्म करत नाही अशा लोकांवर लक्ष्मी नाराज होते। पुढे चाणक्य म्हणतात, दिखाव्यापोटी दान धर्म करू नका, कारण दिखावा करण्याच्या नादात तुम्ही कंगाल व्हायची शक्यता असते। ज्या प्रकारे अति सुंदरतेमुळे सीतेचे अपहरण झाले होते, अति घमंडीपणामुळे रावण मारला गेला होता आणि अति दानशूरता दाखवल्यामुळे बाली भुईसपाट झाला होता, त्यामुळे दान धर्म नेहमी आपल्या ऐपतीनुसार आणि गरजूंना करा। पाचवा नियम, पैसे नेहमी कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमवा। मित्रांनो, मला वाटतं हा नियम खूपच महत्वाचा आहे। चाणक्य म्हणतात, चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नाही आणि तो आला तरी अनेक समस्या संकटे बरोबर घेऊन येतो। लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात आणि त्यांच्या घरात वेगवेगळे प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते। ह्या लोकांना कळतच नाही
घरातल्या समस्यांचे कारण त्यांचे चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे आहे. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा आयुष्य बर्बाद करतो हे अटळ सत्य आहे. पैसे भरपूर कमवा, पण ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमवलेले असले पाहिजे. मित्रांनो, हे होते आर्य चाणक्य यांनी सांगितलेले पैशांचे 5 नियम. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेले नियम मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.